तर जनता मला पुन्हा दिल्लीला पाठवेल असा विश्वास सुधाकर शृंगारे यांनी व्यक्त केलेला आहे. भाजपचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी हा विश्वास व्यक्त केला. सांगा सर, उद्या निकाल आहे, काय वाटतं, काही धाकधूक वाढली आहे का? बिलकुल, कशाबद्दल धाकधूक वाढायची? आम्ही भारतीय जनता पार्टीनं आमच्या मोदी सरकारनं एवढं छान काम केलेत गेली 5 वर्षामध्ये. अनेक आपण पाहिले आहेत या ठिकाणी मोठे मोठे हायवे झालेले आहे, या ठिकाणी 10 पिट लाईन आलेली आहे, या ठिकाणी सुपर हॉस्पिटल चालू झालेले आहे, या ठिकाणी इंटरसिटी रेल्वे चालू झालेली आहे. अनेक जलजीवनच्या माध्यमातून अनेक कामं या ठिकाणी आम्ही केलेले आहेत, त्यामुळे त्याच जोरावरती पूर्ण देशभर असे कामं झालेले आहेत. आदरणीय मोदी साहेबांवर खूप जनतेचा विश्वास आहे. आणि सेंटरमध्ये आत्ता आपली बघतच आज न्यूज सेंटरमध्ये आज परत भारतीय जनता पार्टीचे राज्य येत आहे आणि तिसऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान होत आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की कुठलाही कोणत्याही चॅनलचा काय एक्झिट पोल असेल मला त्याचा माहीत नाही, जेव्हा जायचं नाही. म्हणून काही तासावर माझी निकाल जाहीर होणार आहे. मला पूर्ण शाश्वती आहे की जनता नक्कीच मला कौल देईल, नाही परत दिल्लीला पाठवून मला आशा आहे. गेल्या वेळेला जर पाहिलं तर मोठी जी आघाडी आहे मतांची ती तुमच्या म्हणजे पार्ट्यामध्ये पडलेली होती, यावेळेला देखील ती आघाडी मिळेल असं वाटतं का मतांची? बिलकुल, जनतेने हातात घेतलेली निवडणूक आहे. जनतेने नक्कीच, जनतेला माहिती आहे जनतेला काय करायचं आहे, कारण काम केलं त्याला जनता करतच असते. तो आघाडीपेक्षा विजय खूप महत्वाचा आहे असं मला वाटतं. या ठिकाणी कितीही मतांनी हो पण तो विजय महत्वाचा आहे. विजय महत्वाचा आहे. महेंद्र झंझरे, ट्यून इन मराठी, लातूर.